कारंजा भैरव येथील पंचशील आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना पोटदुखी, चक्कर येणे, डोकेदुखी, जीव मळमळ, ताप सारखी लक्षणे अचानकपणे दिसायला लागली. अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे 33 मुलींवर सध्या उपचार सुरू आहे, तर एक विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आले. वसतिगृहामध्ये या घटनेनंतर मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी आपल्या मुलांना वसतिगृहातून नेण्याचे चित्रसुद्धा समोर आले. या आदिवासी आश्रमशाळेमध्ये मेळघाटमधील असंख्य आदिवासी विद्यार्थिनी शिक्षण ग्रहण करतात. शिरसगाव कसबा आरोग्य केंद्रातील चमुणे बारकेईने या वसतिगृहाचं निरीक्षण केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ही आरोग्य चमू विषबाधा विद्यार्थ्यांमध्ये कशामुळे झाली याचा शोध घेत आहे. वसतिगृहातील स्वयंपाकगृहामध्ये अस्वच्छता असल्याचा या चमूने अधीक्षकांच्या निर्देशनास आणून दिले, अशी माहिती आरोग्य चमूतील कर्मचाऱ्यांनी सिटी न्यूजच्या प्रतिनिधीला दिली. विषबाधेच्या या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थी अर्जुन मुन्ना चव्हाण आपल्या पालकांना दूरध्वनीवर रडत म्हणाला, बाबा मला इथून घेऊन जा, माझे विद्यार्थी मित्र आजारी आहे, हे विशेष. भैया आपका साहेबलाल टंट्या बैठे. अच्छा अच्छा, आपकी लड़की कौन से हॉस्टल में पढ़ती थी? भैराम भैराम के आश्रम में. आश्रम में. अच्छा, क्या नाम आपके बच्चे का? सरिता साहेबलाल बैठे. आपका रहना कहाँ का? बामादई म्हणजे चिखलदरा तालुका. हा अच्छा, तो क्या फोन कैसा किया बच्ची की ऐसी तबियत हुई? सर मैं घर को थे सवेरे, तो मेरे लड़के ने मेरे को 10 बजे फोन किया. पापा बोले दीदी की तबियत खराब है बोले. तो मैंने बोला कि अरे भाई मैं तो गुरुवार आया ना, दीदी तो चौखा ही मिला मेरे को, ठीक मिला. तो दीदी की तबियत खराब है बोले, तो फिर मैं वैसे दौड़ धूप हम मियाँ बीबी दोनों भी आए. अच्छा. हाँ, तो हॉस्टल में देखे तो सर लोगों ने बताया कि भाई इसमें ले गए, उनको दवाखाना ले गए बोले, तो हम फिर यहाँ पे आए सर देखने. अच्छा, तो यहाँ पर फिर बच्चे मिले. बच्ची को बच्ची से बात हुई तो बच्ची ने क्या बोली? बच्चे से बात हुआ तो अभी ठीक लग रहा है, पापा बोले तबियत हमारे इलाज विलाज चालू ही है बोले. अच्छा, पहले क्या लग रहा था? पहले मंजी उसको. माझं नाव डॉक्टर दीपाली जाधव है, एम ओ मेडिकल ऑफिसर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर. मॅडम, हे जे काल आपल्याकडे केसेस जे आले म्हणजे पंचशील शाळेमधले जे विद्यार्थी, तर यांचा नेमकं प्रॉब्लेम काय होता आणि यांना कोणता लागवड झाली आजारांची? त्यांना फूड कंटॅमिनेशनच आहे काका, काहीतरी फूड कन्झम्पशनमुळे, कारण एकदमच सगळे बच्चू एवढे जण हे झाले, म्हणजे एकदम एवढ्या ना इम्पॅक्ट झालाय, तर एक तर जेवणात किंवा पाण्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे झाले. तर आपल्या रुग्णालयाच्या मार्फत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे का? हो हो, आणि सगळे उपचार चालू आहे. काल सगळं दाखवून सगळे स्पेशलिस्ट लोकांनी बघून सगळे ट्रीटमेंट चालू आहे सगळ्या भागात. आणि जे गंभीर स्वरूपात म्हणजे त्यांची प्रकृती होती समजा, अशा किती लोकांना आपण रेफर वगैरे केलं आहे का? एकच मुलीची थोडी जास्त हे होती गंभीर, तर तिला रात्रीच रेफर करू. आणि यांना या म्हणजे जे आश्रमशाळेतील जे लोक आहेत त्यांनी या मुलांना काल किती वाजता इथे आणलं? 7:30 आधी 15-16 बच्चू आले, नंतर परत 8:30-9:30 दरम्यान अजून 10-12 घेऊन आले. अच्छा, आणि यांनी सगळ्यांवर आता उपचार सुरू आहे घरी की? उपचार चालू. आणि यांची परिस्थिती आता गंभीर स्वरूपाची आहे की कशी? नाही, आता सगळे बच्चू स्टेबल आहे. स्टेबल.